अपन बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा पाणी बाणी भाग 10। बीड तालुक्यातील मौजे लिंबा गणेश येथील भीमनगर दलित वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते। जवळजवळ 1 किलोमीटर बाळू काका अवसारे यांच्या खासगी बोरवेलवरून पिण्याचे पाणी आणावे लागते। गावातील सार्वजनिक विहीर कोरडी पडली आहे। पंचायत समिती सदस्य बबन माने यांनी 2 दिवसात हापसा दुरुस्ती करण्यात येईल असे आमचे न्यूज 7 डेचे प्रतिनिधी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांना आश्वासन दिले आहे। या सर्वांचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी। गाव बरनेम की काय अडचण आहे तुमची? आम्हाला पिण्याच्या पाण्याची अडचण आहे। बर, हे हापसा जर नीट केला तर आमचं भागून झाली इथली इथं। हा, काय नाव तुमचं? पांडुरंग। गाव? लिंबा गणेश। बर, नेमकं काय अडचण आहे तुमची? आम्हाला हापसा दुरुस्त करून दिला म्हणजे आमचं भागच आहे। पिण्याचं पाणी आहे का हापशाला? आहे का हापशाला पाणी? आहे, हापशाला पाणी आहे। हा, काय नाव तुमचं? विजयाबाई। गाव? लिंबा गणेश। बर, काय मागणी तुमची नेमकी? आम्हाला पिण्याचा हापसा पाणी पाहिजे आम्हाला। बर, सध्या गावचं पाणी येते ते सांड पाणी येत आहे? येत आहे। आणि पिण्याचं कुठून आणतात पाणी तुम्ही? बाळू काकीतून लय लांब आहे ते। मग तुमची मागणी की हे हापसा जर समजा दुरुस्त केला तर तुमचं पिण्याचं भागत आहे? हो। काय नाव सर तुमचं? लेहनाजी सुभाषराव गायकवाड। गाव? गाव लिंबा गणेश, तालुका जिल्हा बीड। बर, ही वस्ती कोणती आहे? हे भीमनगर आहे सर। बर, या भीमनगर मध्ये जवळपास 50 ते 60 कुटुंब राहतात। हा, तर इथं सांडपाणी भरपूर येतं नळाला, पण पिण्याच्या पाण्याची अडचण आहे। पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावाच्या आजूबाजूला जे शेतकऱ्यांचे बोर आहेत त्यांच्या शेतामध्ये जाऊन 1 किलोमीटर 1/2 किलोमीटर असं ह्या सगळ्या लोकांना पाण्यासाठी पायपीट करावं लागते। तर ह्या हापशाला पाणी भरपूर आहे, हे पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे। आणि जर हा हापसा दुरुस्त झाला तर ह्या 50 ते 60 कुटुंबाचे जी पिण्याची पिण्याच्या पाण्याची समस्या आहे ही पिण्याच्या पाण्याची समस्या पूर्ण होईल आणि त्यांची पायपीट थांबवत। खरं सर, बीड तालुक्यातील मौजे लिंबा गणेश या ठिकाणी हे भीमनगर आहे आणि या ठिकाणी पाणी सांडपाण्याची व्यवस्था आहे, परंतु पिण्याच्या पाण्याची फार अडचण आहे। त्यामुळे इथल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी बोरवेलवर जावं लागतं। त्यामुळे या ठिकाणी संबंधित ग्रामस्थांची अशी ग्रामपंचायतला लेखी मागणी केली होती त्यांनी की आम्हाला हातपंप मिळावा किंवा बोरवेल मिळावा। आता हातपंप जो जुना आहे तर या ठिकाणी याला भरपूर पाणी असल्यामुळं हात जर दुरुस्त केला तरी या 50-60 कुटुंबाची पायपीट वाचू शकते। त्यामुळं संबंधित प्रकरणी जिल्ह्याचे गायकवाड जे आहेत आता त्यांनी पंचायत समिती मेंबर जे आहेत त्यांना बोलले, मी स्वतः पंचायत समिती मेंबर बबन माने जे आहेत त्यांना बोललो, तर त्यांनी 1 ते 2 दिवसामध्ये जे हापसे नादुरुस्त आहेत गावामध्ये लिंबाशमध्ये ते दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळं हे जर समजा हापसे दुरुस्त केले तर भविष्यामध्ये पाणी टंचाई जे जाणवते ती जाणवणार नाही। डॉक्टर गणेश ढवळे, न्यूज 7 डेज, बीड।